नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाऊट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अलंकारिक शब्द भाग दोन ठीक आहे अलंकारिक शब्द भाग दोन याच्या आधी आपण भाग एक बघितला होता आणि ह्या भाग दोन आहेत जे राहिलेले शब्द आहेत अलंकारिक शब्द ते या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाचे जर शब्द मला मिळाल्यास आणि जर वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तर मी सेकंड थर्ड पार्ट पार्टसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे हे अलंकारिक शब्द वगैरे हे व्हिडिओ दोन बघायचेच आहे आणि या व्यतिरिक्तसुद्धा काही जर कुठल्या पुस्तकात जरी तुम्हाला मिळाले अलंकारिक शब्द ते व्यवस्थित वाचून लक्षात ठेवून मित्रांनो तुमच्या तुम्हाला जेवढे होत असेल तेवढा तुम्ही शब्दसाठा करा मित्रांनो कारण की एक्झाममध्ये कुठलाही शब्द विचारला जातो त्याच्यामुळे जर तुम्हाला अलंकारिक शब्दाचा तुमच्याजवळ साठा असला तर तुमचा जो एक प्रश्न एक प्रश्न आहे तो कधीच रॉंग होणार नाही कारण की एक प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये महत्त्वाचा असतो ठीक आहे एक एक प्रश्नामुळे एक एक मार्गामुळे आपली पोस्ट जाते त्याच्यामुळे तुम्ही जेवढा होत पर जेवढा होत करून जेवढा साठा तुम्ही करू करू शकता अलंकारिक शब्दाचा तेवढा तुम्ही शब्दसाठा करा ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला सातवी ते बारावीपर्यंत पर्यंत स्टेट बोर्डची मराठी मीडियमची तर पुस्तकांची पीडीएफ हवी असल्यास ती सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल ठीक आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो तर पहिला शब्द बघूया मित्रांनो अलंकारिक शब्द भाग दोन आपण बघणार आहोत याच्या आधी आपण भाग एक सुद्धा बघितलेला आहे चला तर सुरुवात करूया बघा तोंड पाटील की म्हणजेच काय मित्रांनो तोंड पाटीलकी म्हणजेच काय तर स्वतः काही न करता इतरांना करण्याविषयी हुकूम वजा गोष्टी सांगणे म्हणजे स्वतः काय कुठलेही काम न करायचे नाही पण दुसऱ्यांना ते का काम करण्यास सांगायचे म्हणजेच काय तर तोंड पाटीलकी नंतरचा शब्द आहे त्रिशंकू त्रिशंकू म्हणजेच काय मित्रांनो अनिश्चित अवस्थेत असणारा म्हणजे कुठलीही गोष्ट निश्चित नस नस ना, न नाही आहे असा व्यक्ती अनिश्चित अवस्थेत असणारा त्रिशंकू ठीक आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीत त्याला शंका आहे त्याला तो अन अनिश्चित आहे निश्चित कुठे तो नाही असा व्यक्ती ठीक आहे नंतर आहे त्रिस्थळी यात्रा बघा त्रिस्थळी यात्रा म्हणजेच काय मित्रांनो एकाच माणसाला एकाच कामासाठी थी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग म्हणजेच काय तर एकाच माणसाला एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग म्हणजेच काय तर त्रिस्थळी यात्रा म्हणजेच एकच माणूस एक खूप ठिकाणी जाण्याचा प्रसंग म्हणजेच काय तर त्रिस्थळी यात्रा नंतरचा शब्द आहे ढोळ भैरव बघा ढोळ भैरव तर ढोळ भैरव म्हणजेच काय मित्रांनो तर उडान टप्पू उडान टप्पू ठीक आहे नंतरचा शब्द आहे दीड शहाणा तर दीड शहाणा म्हणजेच काय मित्रांनो तर फाजील शहाणपण शहाणा अर्थात मूर्ख म्हणजे दीड शहाणा म्हणजेच काय तर मूर्ख मनुष्य फाजील मनुष्य ठीक आहे नंतरचा शब्द आहे दुर्वास दुर्वास म्हणजेच काय मित्रांनो तर शीघ्रकोपी मनुष्य म्हणजेच काय तर त्याला एखाद्या मनुष्याला जास्त राग येतो असा मनुष्य शीघ्रकोपी मनुष्य नंतरचा शब्द आहे दुर्योधनी हट्ट बघा दुर्योधनी हट्ट काय म्हणजेच काय मित्रांनो तर अत्यंतिक हट्ट अत्यंतिक हट्ट म्हणजे अतिशय हट्ट करणे म्हणजेच काय तर दुर्योधनी हट्ट म्हणजेच अति खूप जास्त हट्ट करणे कोणाचं न ऐकणारा हट्टी माणूस म्हणजेच काय तर दुर्योधनी हट्ट नंतरचा शब्द आहे धर्मराज बघा धर्मराज तर धर्मराज म्हणजेच काय मित्रांनो शांत सत्यप्रिय सात्विक व न्या न्यायप्रिय व्यक्ती ठीक आहे नंतरचा शब्द आहे धन्वंतरी बघा धन्वंतरी म्हणजेच काय मित्रांनो कुशल वैद्य धन्वंतरी म्हणजेच काय तर कुशल वैद्य नंतरचा शब्द आहे नवकोट नारायण नवकोट नारायण म्हणजेच काय मित्रांनो तर ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा नवकोट नारायण नंतरचा शब्द आहे नखा एवढा म्हणजेच अगदी लहान इवलासा ठीक आहे खूप छोटासा नंतर आहे नरसिंह नरसिंह या शब्दाचा याचा अर्थ बघूया उग्र व पराक्रमी माणूस नरसिंह म्हणजेच काय तर उग्र व पराक्रमी माणूस ठीक आहे नंतर बघूया नृसिंह अवतार बघा नृसिंह अवतार म्हणजेच काय तर उग्र व पराक्रमी माणूस ठीक आहे मागचा जो अर्थ होता तोच नंतर आहे नंदीबैल नंदीबैल म्हणजेच काय मित्रांनो स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरं मानणारा म्हणजे काही स्वतःची डोकं न चालवता मित्रांनो बुद्धी न चालवता जी व्यक्ती दुसऱ्याचं ऐकेल म्हणजे ज्या त्या दुसऱ्या व्यक्तीच्या होत हो होत हो लावणारा मित्रांनो होला हो, 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 हो लावणारा मित्रांनो हो, नंदीबैल हो, हो, असं त्याला म्हटलं जातं ठीक आहे नंतरचा नंतरचा शब्द आहे पर्वणी बघा पर्वणी म्हणजेच काय तर अतिशय दुर्मिळ संधी अतिशय दुर्मिळ संधी नंतर आहे परसातील भाजी बघा पर्सातील भाजी म्हणजेच काय मित्रांनो केव्हाही व सहज गत्या प्राप्त होणारी वस्तू केव्हाही व सहजगत्या प्राप्त होणारी व्य वस्तू म्हणजेच काय तर पर्सातील भाजी म्हणजे कुठेही आपल्याला सहजासहजी मिळून जाणार अशी वस्तू ठीक आहे नंतर आहे पाताळ यंत्री बघा पातळ यंत्री याचा अर्थ काय होतो मित्रांनो अतिशय कुटील कारस्थानी म्हणजे अतिशय कुटील आणि कारस्थाने नंतर आहे पिकलेले पान पिकलेले पान म्हणजेच काय मित्रांनो अतिशय वृद्ध मनुष्य ठीक आहे अतिशय वृद्ध मनुष्य ज्याची वय झालेली आहे असा वृद्ध मनुष्य ठीक आहे नंतर बघूया नंतर आहे मित्रांनो पुतना मावशी बघा हा महत्वाचा शब्द आहे पुतना मावशी तर मावशी म्हणजेच काय मित्रांनो तर बाहेरून प्रेमळ पण आतून कुटील असणारी स्त्री बाहेरून प्रेमळ पण आतून कुठील असणारी स्त्री म्हणजेच काय तर पुतना मावशी नंतरचे शब्द आहे फुटका मनी म्हणजे शुल्लक वस्तू बघा फुटका मनी म्हणजेच काय तर शुल्लक वस्तू ज्या वस्तूला काही किंमत नाही अशी शुल्लक वस्तू म्हणजेच काय तर फुटका मणी ठीक आहे नंतर आहे बे बकासूर बघा बकासूर बकासूर म्हणजेच काय मित्रांनो खादाड व्यक्ती जो व्यक्ती अतिशय खातो अतिशय त्याचा आहार आहे असा व्यक्ती म्हणजेच काय तर बकासूर नंतरचा वे नंतरचा शब्द आहे मित्रांनो बाजीराव बघा बाजीराव बाजीराव म्हणजेच काय मित्रांनो चैनी व अहमन्य व्यक्ती चैनी व अहमन्य व्यक्ती नंतरचा शब्द आहे बाळकडू बघा बाळकडू हा महत्वाचा शब्द आहे तर बाळकडू म्हणजेच काय मित्रांनो तो लहानपणापासून लागलेले वळण बघा लहानपणापासून लागलेले वळण म्हणजेच काय मित्रांनो तर कडू ठीक आहे नंतरचा शब्द आहे बावन कशी बघा बावन कशी म्हणजेच काय मित्रांनो तर निर्दोष आणि सर्वोत्कृष्ट अस्सल बावनकशी म्हणजेच काय निर्दोष एखादी व्यक्ती एखादी वस्तू सर्वोत्कृष्ट किंवा अस्सल म्हणजे ओरिजिनल असं ठीक आहे नंतरचे शब्द बघूया बादरायन संबंध बघा बादरायन संबंध म्हणजेच काय मित्रांनो बडेच दाखविला संबंध ओढून ताडून लावलेला संबंध ठीक आहे ओढ म्हणजे जबरदस्तीने ओढून ताडून लावलेला संबंध म्हणजेच काय तर बादरायन संबंध ठीक आहे नंतर आहे बिन भाड्याचे घर बघा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा ठीक आहे बिन भाड्याचे घर तर बिन भाड्याचे घर म्हणजेच काय मित्रांनो तो तु 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 तुरुंग हा सुद्धा शब्द बरेचदा आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो मित्रांनो बिन भाड्याचे घर म्हणजेच काय तर तुरुंग कारावास जो तुरुंग असतो तो कारावास ठीक आहे तुरुंग नंतर आहे बिरबल बिरबल म्हणजेच काय मित्रांनो तर चतुर व धोरणी मनुष्य आपण हा तर शब्द नेहमी लहानपणीपासून ऐकला आहे बिरबल म्हणजे एक चतुर आणि अत्यंत हुशार मनुष्य व धोरणी माणूस ठीक आहे नंतर आहे बिवल करी कित्ता बघा बिवल करी कित्ता तर बिवल करी कित्ता म्हणजेच काय मित्रांनो तर अक्षराचे म्हणजे हे जे नवीन वेगळे शब्द आहे ना तर ते तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो जे आपल्याला सहजासहजी नेहमी वापरतो ते शब्द नाही तर जे अत्यंत कठीण आणि जे आपण न ऐकलेले असे शब्द आहे ना मित्रांनो तर ते शब्द नोट डाऊन कर, करून ठेवायचे आहे मित्रांनो आणि ते दोन तीनदा जरी बघितले ना तर तुमचा नेमका तो अर्थ लक्षातच येणार मित्रांनो त्याच्यामुळे मी म्हणत आहे की नोट डाऊन करून ठेवायचे आणि ते सतत वाचत राहायचे त्याच्यामुळे तुमचा शब्द साठा हा जास्त होईल ठीक आहे मित्रांनो नंतर बघूया बृहस्पती बघा बृहस्पती मन म्हणजेच काय मित्रांनो तर विद्वान मनुष्य बृहस्पती म्हणजेच काय तर विद्वान मनुष्य नंतरचा शब्द आहे बोमल्या गणेश बघा बोमल्या गणेश म्हणजेच काय मित्रांनो तर नेहमी अमंगळ बोलणारा म्हणजेच नेहमी नकारात्थक नका बोलणारा अमंगळ बोलणारा म्हणजेच काय मित्रांनो म्हणजे नेहमी त्याला असं नेहमी रडत राहणारा म्हणजे का कुठलंही काम नाही नाही झालं तर म्हणजेच असा बोमल्या गणेश नेहमी अमंगळ बोलणारा किंवा अशुभ बोलणारा असा ठीक आहे नंतर नंतरचा शब्द बघा भगीरथ प्रयत्न बघा भगीरथ प्रयत्न म्हणजेच काय अतिशय पराकोटीचे प्रयत्न व आटोकात प्रयत्न म्हणजेच काय अतिशय प्रयत्न कर एखादी किंवा एखाद्या गोष्टीसाठी अतिशय प्रयत्न 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 करणे करणे म्हणजे पराकोटीचे काय तर भगीरथ ठीक आहे खूप जास्त प्रयत्न करणे एखाद्या गोष्टीसाठी नंतर आहे भद्रेश्वरी दीक्षिती बघा भद्रेश्वरी दीक्षिती म्हणजेच काय मित्रांनो तर मध्यस्थी करणे एखाद्या गोष्टीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मध्यस्थी करणे म्हणजेच काय तर भद्रेश्वरी दीक्षिती ठीक आहे नंतरचा शब्द आहे मित्रांनो भाकड कथा म्हणजे निरर्थक गोष्टी म्हणजे ज्या ज्या गोष्टीला अर्थ नाही अशा वायफळ गोष्टीस म्हणजेच काय तर भाकड कथा निरर्थक गोष्टी ठीक आहे नंतरचा शब्द आहे भीष्म प्रतिज्ञा बघा भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच काय तर घोर प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच काय तर घोर प्रतिज्ञा म्हणजेच काय तर अतिशय खूप जास्त प्रतिज्ञा करणे ठीक आहे नंतर आहे भोळासाम बघा भोळासाम म्हणजेच काय तर भोळा माणूस ठीक आहे नंतर आहे भोजन भाऊ भोजन भाऊ म्हणजेच काय तर बिनकामाचे व एत खाऊ म्हणजे स्वार्थी लोक कामापुरता मामा जसं म्हणतो आपण तसे स्वार्थी लोक बिनकामाचे लोक ऐत खाऊ लोक म्हणजेच काय तर भोजन खाऊ नंतरचा शब्द आहे महामाया बघा महामाया तर महामाया म्हणजेच काय मित्रांनो जहालबाज स्त्री ठीक आहे जहालबाज स्त्री म्हणजेच काय तर महामाया नंतरचा शब्द आहे मराठमोळा बघा मराठमोळा म्हणजेच काय मित्रांनो तर साधासुदा व आद आड दांड व राकट ठीक आहे साधासुधा मर मनुष्य म्हणजेच काय तर मराठमोळा नंतर आहे मदनाचा पुतळा बघा मदनाचा पुतळा म्हणजेच काय मित्रांनो तर अत्यंत देखणा असा पुरुष म्हणजेच काय तर मदनाचा पुतळा नंतरचा शब्द आहे मयासुरी प्रकार बघा मयासुरी ouais प्रकार म्हणजेच काय मित्रांनो तर नाटकी प्रकार मयासुरी प्रकार म्हणजेच नाटकी प्रकार नंतरचा शब्द आहे मल्लीनाथी बघा मल्लीनाथी मल्लीनाथी म्हणजेच मत्�� काय तर टीका करणे ठीक आहे नंतर आहे मीर, मीर जाफरी वृत्ती बघा मीर जाफरी वृत्ती म्हणजेच काय तर द्रोह करण्याची वृत्ती द्रोह करण्याची वृत्ती युद्ध करण्याची वृत्ती ठीक आहे म्हणजेच काय तर मीर जाफरी वृत्ती नंतरचा शब्द बघूया मुख मुखस्तंभ बघा मुखस्तंभ म्हणजेच काय मित्रांनो तर मुख दुर्बल फारसे न बोलणारा मुखस्तंभ म्हणजेच काय तर मुख दुर्बल म्हणजेच फारसे न बोलणारा म्हणजे कमी बोलणारा असा मनुष्य ठीक आहे म्हणजेच काय मुखस्तंभ नंतर आहे मुक्ता फळे म्हणजेच वेळे वाकडे शब्द म्हणजेच काय तर वेळेवाकडे शब्द म्हणजेच काय मुक्ता फळे आपण असं सुद्धा म्हटलं जातो का म्हणजे खराब बोलणे वाईट बोलणे म्हणजे यालासुद्धा आपण मुक्ताफळे म्हटलं म्हण म्हणतो आणि वेळेवाकडे शब्द म्हणजेच मुक्ताफळे ठीक आहे म्हणजे वाईट बोलणे खराब बोलणे सुद्धा मुक्ताफळे असं होतं ठीक आहे नंतर आहे मेषपात्र बघा मेषपात्र तर मेष मेषपात्र म्हणजेच काय तर फारसा दर्जा व महत्त्व नसलेली व्यक्ती बावळट ठीक आहे म्हणजे मूर्ख व्यक्तीसुद्धा आपण असं मेषपात्र याला मूर्ख व्यक्तीसुद्धा म्हटलं जातं फारसा दर्जा व महत्व नसलेली व्यक्ती म किंवा बावळट व्यक्ती असं मेषपात्र याला म्हणत ठीक आहे नंतर आहे रडत राव किंवा रडत राऊत रडत राव किंवा रडत राऊत म्हणजेच काय मित्रांनो भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजवणारा घाबरट माणूस ठीक आहे म्हणजे नेहमी नेहमी एखाद्या माणसाला भीती वाटते एखाद्या गोष्टी होण्याची नकार घंटा वाजवणारा एखादा घाबरट माणूस म्हणजेच काय तर नेहमी रडत राहतो असं होणार तसं होणार म्हणजे नेहमी एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते असा मनुष्य घाबरत राव किंवा रडत राहू ठीक आहे नंतरचा शब्द आहे लंकेची पार्वती लंकेची पार्वती म्हणजेच हा शब्द तुम्हाला माहितच आहे तर अंग अशी स्त्री म्हणजेच काय तर लंकेची पार्वती नंतरचा शब्द बघूया कामाला वाघ बघा कामाला वाघ म्हणजेच काय तर आपल्या कामात जागरूक व दांडगा उरक असलेला ठीक आहे म्हणजे अतिशय का कष्टाळू माणूस ठीक आहे असं अतिशय कष्टाळू माणूस म्हणजेच काय तर कामाला वाघ नंतरचा शब्द बघूया वामन मूर्ती बघा वामन मूर्ती म्हणजेच काय तर ठेंगू मनुष्य व बुटका ज्याची उंची कमी आहे असा व्यक्ती म्हणजेच काय तर वामन मूर्ती नंतरचा शब्द आहे विश्वमित्र विश्वमित्र म्हणजेच काय मित्रांनो तर अहम अहमन्य मनुष्य नंतर बघूया शह शा, श शर पंजरी बघा शर पंजरी तर शर पंजरी म्हणजेच काय तर मृत्यू शयेवर मायवर असणारा मृत्यूशयेवर असणारा नंतरचा शब्द आहे शकुनी मामा, मामा ए, तर, तर शकुनी मामा म्हणजेच काय तर कपटी व आप्त व्यक् कपटी व्यक्ती ठीक आहे कपटी व्यक्ती म्हणजेच काय तर शकुनी मामा नंतरचा शब्द आहे शिराळ शेठ तर शिराळ शेठ म्हणजेच काय तर रंगेल किंवा चव चयनी माणूस ठीक आहे नंतरचा शब्द आहे सिकंदर तर सिकंदर म्हणजेच काय मित्रांनो तर भाग्यवान मनुष्य ज्व म्हणजेच सिकंदर नंतर बघूया सिकंदर नशीब म्हणजे चांगले नशीब ठीक आहे सिकंदर नशीब म्हणजेच काय तर चांगले नशीब नंतर आहे नंतर शुक्र शुक्राचार्य म्हणजेच काय मित्रांनो कृष मनुष्य किंवा वतस्त्र ठीक आहे नंतर आहे झरीतील शुक्राचार्य बघा झारीतील शुक्राचार्य म्हणजेच काय आपलीच परंतु आपणाच गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती आपलीच व्यक्ती पण आपणाच गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजेच काय तर झारीतील शुक्राचार्य नंतर बघूया शुपर्ण खा बघा शुपर्ण खा म्हणजेच काय तर कुरूप अशी स्त्री जी स्त्री सुंदर नाही आहे अशी सुपर्ण खा नंतर आहे शुंभ बघा शुंभ म्हणजेच काय तर धड धाकट पण निर्भु निर्बुद्र व्यक्ती धड धाकट पण निर्भुद्ध व्यक्ती म्हणजेच काय शुंभ नंतर आहे शंभर नंबरी बघा शंभर नंबरी म्हणजेच काय तर असल व उत्तम नंतरचा शब्द बघूया श्रीगणेशा म्हणजेच काय मित्रांनो तर एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे म्हणजेच काय एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे म्हणजेच काय तर गणेश करणे नंतरचा शब्द आहे सरकारी पाहुणा म्हणजेच काय तर कैदी सरकारी पाहुणा म्हणजेच काय तर कैदी नंतरचा शब्द आहे शेंडेफळ बघा शेंडेफळ तर शेंडेफळ म्हणजेच काय तर शेवट शेवटचे अपत्य शेवटचे अपत्य नंतर बघूया स्मशान वैराग्य स्मशान वैराग्य या शब्दाचा अर्थ काय तर कारण परत्वे असलेली तात्पुरती विरक्ती नंतर बघूया सु सुळावरची पोळी बघा सु सुळावरची पोळी म्हणजेच काय तर जीवन धोक्यात घालून होणारा फायदा म्हणजे एखादी एखादी गोष्ट आपलं जीवन धोक्यात घालून करणारी एखादी गोष्ट म्हणजेच काय तर सुळावरची पोळी नंतर बघूया सांबाचा अवतार बघा सांबाचा अवतार म्हणजेच काय मित्रांनो तर भोळा माणूस ठीक आहे बोळा माणूस नंतर बघूया सूर्यवंशी बघा सूर्यवंशी म्हणजेच काय मित्रांनो तर सूर्य उगवल्यानंतर उठणारा काय तर सूर्यवंशी महत्वाचा शब्द आहे नंतर आहे हरीचा लाल तर हरीचा लाल या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो तर चैनी खुशाल चेंडू व्यक्ती विशेष व्यक्ती ठीक आहे नंतर आहे हाताचा मळ हाताचा मळ म्हणजेच काय मित्रांनो तर सहज शक्य असणारी गोष्ट म्हणजे सहज एखादी गोष्ट सहज 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 करू शकते अशी गोष्ट म्हणजेच काय तर हाताचं मळ नंतर आहे होय ब... होयबा होयबा म्हणजेच काय तर स्वतःची बुद्धी न चालविता नुसते चा हो म्हणणारा म्हणजेच काय तर होयबा ठीक आहे नंतर आहे अकरावा रुद्र म्हणजेच काय तर अतिशय तापट माणूस म्हणजेच काय अतिशय रागीट माणूस द्यायला खूप जास्त राग येतो असा म्हणजेच काय तर अकरावा रुद्र नंतर आहे अकलेचा कांदा म्हणजेच काय तर मूर्ख मनुष्य ठीक आहे नंतर बघूया युक्ती बघा युक्ती तर युक्ती म्हणजेच काय मित्रांनो तर उगम युक्ती म्हणजेच काय मित्रांनो तर उगम नंतरचा शब्द आहे वर्म म्हणजेच काय तर रहस्य वर्मचा अर्थ होतो रहस्य नंतर आहे पक्षपात पक्षपात म्हणजे काय असम दृष्टी असम दृष्टी नंतरचा शब्द आहे अभिजात तर अभिजात या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो तर उच्च दर्जाचा म्हणजेच काय तर अभिजात नंतरचा शब्द आहे निबर निबर या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो तो बोथट झालेला म्हणजे ज्याला धार नाही धार नाही किंवा नोक नाही असा ठीक आहे नंतर आहे वैरण वैरण म्हणजेच काय मित्रांनो तर ज्वारीचे ताटे म्हणजे जनावरांचे खाद्य म्हणजेच काय तर वैरण नंतरचा शब्द आहे तमोगुनी बघा तमोगुनी तर तमोगुनी म्हणजेच काय मित्रांनो तो शीघ्र कोपी शीघ्रकोपी म्हणजेच काय तर तमोगुनी ठीक आहे नंतर बघूया बघा आय व्यय आय व्यय म्हणजेच काय मित्रांनो तर जमा खर्च जमा खर्च म्हणजेच काय तर आय व्यय नंतर आहे ललाटी बघा ललाटी म्हणजेच काय मित्रांनो तर कपाळी ठीक आहे नंतरचा शब्द आहे मिस्किल बघा मिस्किल म्हणजेच काय मित्रांनो तर खोडकर मिस्किल म्हणजेच काय तर खोळकर नंतरचा शब्द आहे मुखस्तंभ बघा मुखस्तंभ म्हणजेच काय मित्रांनो गप्प राहणारा न बोलणारा रा मनुष्य म्हणजेच काय तर मुखस्तंभ नंतर नंतरचा शब्द आहे चतुराई म्हणजेच काय तर हुशारी म्हणजे हुशार असा मनुष्य चतुर असा मनुष्य नंतर आहे पानथस्त बघा पानथस्त म्हणजेच काय मित्रांनो तर वाट पानथस्त म्हणजेच काय तर वाट नंतर आहे नवोठा नवठा म्हणजेच काय मित्रांनो तर नववधू म्हणजेच काय तर नवोठा नंतरचा शब्द आहे मित्रांनो मक्षिका बघा मक्षिका म्हणजेच काय मित्रांनो तर माशी मक्षिका म्हणजेच काय तर माशी नंतर आहे दंभ दंभ म्हणजेच काय तर ढोंग नाटक ठीक आहे नंतर आहे अनुचित अनुचित म्हणजेच काय मित्रांनो तर अयोग्य नंतर आहे अभिवृष्टी सॉरी अभिवृद्धी तर अभिवृद्धी म्हणजेच काय मित्रांनो तर उत्कर्ष व भरभराट अभिवृद्धी म्हणजेच काय तर उष् उत्कर्ष किंवा भरभराट ठीक आहे नंतर आहे अवकाळी अवकाळी म्हणजेच काय मित्रांनो अवळी ज्या ज्याला वेळ नाही असा म्हणजेच काय तर अवकाळी किंवा अवळी ठीक आहे नंतर आहे फटकळ तर फटकळ म्हणजेच काय म्हणत स्पष्ट वक्ता म्हणजे डायरेक्ट बोलणारा बोलून देणारा जे मनात आहे ते बोलून देणार असा म्हणजेच काय तर स्पष्ट वक्ता फटकळ माणूस नंतर आहे मन मनमुराद मनमुराद म्हणजेच काय मित्रांनो तर मनसोक्त म्हणजे मनाजोगा म्हणजे मनात मन मनसोगत ठीक आहे म्हणजेच काय तर मनमुराद नंतरचा शब्द आहे मित्रांनो हमखास बरं हमखास म्हणजेच काय तर खात्रीने भाकड म्हणजेच काय मित्रांनो दूध न देणारे म्हणजेच काय तर भाकड नंतरचा शब्द आहे मुबलक म्हणजेच काय मित्रांनो पुष्कळ पुष्कळ म्हणजे काय तर पुरे असं पुरे असं व्यक्त वस्तू किंवा अन्नधान्य किंवा एखादी गोष्ट म्हणजे मुबलक आहे पुरे आहे एवढं मुबल मुबलक म्हणजेच काय तर पुष्कळ ठीक आहे खूप जास्त नंतर आहे डकविणे बघा डकविणे म्हणजेच काय तर चिकटविणे चिकटविणेलं पान तर पिकल पान म्हणजेच काय आहे म्हणजे वृद्धत्व म्हणजे वृद्ध मनुष्य किंवा वृद्धत्व वय झालेले वयस्कर ठीक आहे नंतर आहे चौदावे रत्न म्हणजेच काय तर मार चौदावे रत्न म्हणजेच काय तर मार नंतर आहे काडी पहिलवान काडी पहिलवान म्हणजेच काय तर हळकुळा असा मनुष्य बारीक म्हणजेच शरीराने बारीक असा मनुष्य हळकुळा म्हणजेच काय तर काडी काळी पहिलवान ठीक आहे नंतरचा शब्द आहे मित्रांनो खेटराची पूजा खेटराची पूजा म्हणजेच काय अपशब्दाने खरडपट्टी काढणे अपश अपशब्दाने खरडपट्टी काढणे म्हणजेच काय तर खेटराची पूजा नंतरचा शब्द आहे गर्भ श्रीमंत म्हणजेच काय तर जन्मापासून श्रीमंत म्हणजेच जन्म ज जन्मापासून श श्रीमंत म्हणजे ज्याच्या आ, आ, आ ज्याच्याकडे आपल्या बाबाची किंवा आजोबाची ज जमीन आहे श्रीमंती आहे असा जन्मापासून श्रीमंत म्हणजेच काय तर गर्भ श्रीमंत ठीक आहे नंतर आहे गंगा यमुना गंगा यमुना म्हणजेच काय मित्रांनो तर अश्रू रडणे या आपण नेहमीसुद्धा वापरतो गंगा यमुना तर अश्रू रडणे ठीक आहे नंतर आहे गडांतर तर गडांतर म्हणजेच काय बघा तर भीतीदायक संकट भीतीदायक संकट म्हणजेच काय तर गडांतर नंतरचा शब्द आहे अळवावरचे पाणी बघा अळवावरचे पाणी म्हणजेच काय तर फार कळ काळ न टिकणारे फार काळ न टिकणारे म्हणजेच काय मित्रांनो तर अळवावरचे पाणी ठीक आहे हे सगळे शब्द आहे ना मित्रांनो तर तुम्हाला याच्यामधले जे शब्द कठीण वाटत आहे तुम्ही ऐकलेले नाही आहे ते शब्द नोट डाऊन करून ठेवा आणि सतत बघा मित्रांनो त्याचबरोबर पहिला पार्ट जर तुम्ही बघितलेला नसेल तोसुद्धा तुम्ही बघा जेणेकरून तुमचा शब्दसाठा वाढेल मित्रांनो आणि जर एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेला तर तो नक्की तुम्ही सॉल्व्ह करू शकाल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा त्याचबरोबर जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू